नवी मुंबई बेलापुर के पारसिक हिल पर कैफे QS 147 का उद्घाटन NCP नवी मुंबई के ऑब्जर्वर प्रशांत पाटिल और स्टेट वाइस प्रेसिडेंट नामदेव भगत NCP पूर्व नगर सेवक संदीप सुतार के हाथों हुआ। इस मौके पर सभी मान्यवर ने कैफे QS के मालिक सैयद पीर फकीर आयान शेख को शुभेच्छा दी। सैयद, जो हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नवी मुंबई के अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष है और उनके पार्टनर आयान, उन्होंने दोनों ने मिल के यहाँ पे कैफे क्यूज नाम का यहाँ पे स्नूकर और विविध गेम जो यहाँ पे उन्होंने रखे हैं, जैसे मिनी स्पोर्ट्स यहाँ पे उन्होंने तैयार किया है, उसका आज यहाँ पे उद्घाटन हो रहा है। इसके लिए उनको मैं मन से शुभकामना देता हूँ। या ठिकाणी उद्घाटन होत असताना अनेक तरुण पोरांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळण्याची संधी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयन आणि पीर सैयदनी स्वतःचा कुठला तरी एक चांगला पायावर उभा राहण्याचा उद्योग या ठिकाणी सुरू केलेला आहे। कारण भविष्यामध्ये नोकरी हा विषय राहिलेला नाही आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी जे बनवलेलं क्यू कॅफेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतःचा रोजगार उपलब्ध केलेला आहे आणि येणाऱ्या मुलांना या ठिकाणी खेळ खेळून स्वतःचा एक आत्मविश्वास या ठिकाणी वाढवण्याचे काम या ठिकाणी मुलं करतील असं या ठिकाणी सांगू शकतो आणि या ठिकाणी पीर सैयद आणि आयनला मनापासून शुभेच्छा देतो। आज माझे दोन्ही सहकारी मित्र आयन आणि पीर फकीरा सैयद यांनी आज सुंदर असं कॅफे क्यूजचं इथं विथ यंग स्टार मुलांना म्हणजे स्पून स्मोकर टेबल अजून एक म्हणजे खेळण्यासाठी त्यांना जो रेस्टॉरंट खोललेला आहे त्यांना मी प्रथम माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या नवमुंबईच्या नागरिकांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। ही खरंच चांगली कल्पना आहे आणि हे त्यांनी एवढी चांगली कल्पना आणि खरंच पारसी किलोवर खोललं आहे, हे नेहमीच भरलेलं वातावरण असतं। म्हणजे मुंबईचं मलबार हिल कसं, तसं हे पारसी किल आपलं नवमुंबईचं मलबार हिल आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सुंदर असं आज कॅफे सेंटरचं ओपन केलं आहे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चित हे कॅफे मोठ्या स्वरूपात चालेल आणि यंगर्स मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ते त्यांचा एक छंद पण पाळतील आणि एक आयन आणि याच्यासाठी पीर पकिरासाठी हे एक चांगलं बिझनेस देईल असं मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि मी अजून एक सांगेन का, हे आज जसं शॉपर ओपन झालं आहे तरी प्रत्येक सामान्यात अजून अलग ठिकाणी त्यांनी प्रत्येक नोडमध्ये ब्रांच ओपन व्हाव्यात ही मी ईश्वरचंदनी प्रार्थना करतो। ब्युरो रिपोर्ट FS न्यूज।